काही गोष्टी ज्या ऑब्झर्व केल्या त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट ही की प्रॉपरली नोट्स नाही मेंटेन करत आहेत मुलं. जे मी शिकवतोय ते लिहून घेत नाही आहेत, नोट्स नाही काढत आहेत, कॉपी नाही करत आहेत पाठवलेल्या नोट्स. ह्या गोष्टी मी काही ऑब्झर्व केल्या. दुसरी गोष्ट, कित्येक जणांना कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत. आता कन्सेप्ट क्लिअर नाही आहे म्हणल्यावर तुमची जबाबदारी काय बाळांना, की विचारायचं दिस इज व्हॉट यू हॅव टू डू. हा, कन्सेप्ट नाही क्लिअर तर काय करताय तुम्ही, सोडून देताय. आज ओरल्स घेतल्या मुलांच्या काही, आणि आय हॅव सीन की मुलं प्रॉपर अटेम्प्टच करत नाही आहेत, त्यांना माहितीच नाही आहेत काही बेसिक बेसिक गोष्टी सुद्धा. आता मला सांगा की आमची जबाबदारी कुठपर्यंत आहे. टू टीच प्रॉपरली, टू टीच विथ डेडिकेशन, टू गेट इन टू द डेप्थ ऑफ द कन्सेप्ट, टू सॉल्व युअर डाऊट्स, टू टेक टेस्ट अँड युअर प्रॅक्टिस, टू प्रोव्हाइड यू प्रॉपर नोट्स. व्हॉट यू पीपल, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे रे बाळांना, ही लक्षात घेतली पाहिजे की नाही आपण. म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी फॉलो करायची आणि तुम्ही काहीच नाही, दिस इज नॉट गुड वर्क, दिस इज नॉट गुड वर्क. इट जस्ट लाईक अ यू कॅन से वन साइडेड थिंग विच इज नॉट गुड वर्क. की आम्ही शिकवा, नीट करा, सांगा, कन्सेप्ट क्लिअर करा, चार वेळा विचारा, कळलं का रे, कळलं का रे, आणि तुम्ही लोकांना तुम्ही ना लिहिताय, ना समजून घेताय, ना प्रॅक्टिस करताय. तो इट मी बिकम्स वॉट, की तुम्ही समवॉट आमच्यावरती अभ्यास करून कुठला फेवर करताय, उपकार करताय. तो हा सीन मी बघितला आज. कित्येक मुलांनी कसंही लिहिले, काहीही ड्रॉ केलेत ग्राफ्स, मी शिकवलेल्या गोष्टी नीट समजून घेतलेल्या नाहीयेत, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नीट देता आली नाहीयेत. बघा, मी आत्ताही तुम्हाला रागवत नाहीये बाळांना, आत्ताही मी तुम्हाला समजवतोय. व्हॉट आय वॉन्ट टू डू एक्सपेक्ट इज अंडरस्टँड व्हॉट एव्हर वी आय एम टीचिंग अँड प्रॅक्टिस ऑन दॅट. नाही तर तुम्ही सायन्स का घेतलं मग, सायन्स म्हणलं की तुम्हाला प्रॅक्टिस लागणार रे, आणि प्रॅक्टिस नाही केली तर तुम्ही कुठेही सक्सेसफुल होऊ शकणार नाहीयेत इन युअर फील्ड, इन युअर एक्झामिनेशन. असं नाही म्हणत मी लाईफमध्ये सक्सेसफुल होऊ शकणार नाही, असं नाही म्हणत रे मी. पण मग तुमचं जे आत्ताचं डिटर्मिनेशन आहे किंवा आत्ताचं जे हे इयर्स आहे ते वेस्ट होत आहेत मग, जर तुम्हाला एफर्ट्सच नाही घ्यायचे तर. सो गाईज, आय वॉन्ट यू पीपल टू गेट इन टू द कन्सेप्ट, टू प्रॉपरली आस्क इफ यू आर नॉट अंडरस्टूड. क्लासमध्ये विचारायला लाज वाटते, नका विचारू क्लासमध्ये, एक्सप्लिसिटली विचारा. पण प्रश्न नाही विचारायचे, समजून नाही घ्यायचं, दॅट्स अ बिग प्रॉब्लेम. पुष्पक सर आहेत का? हो आहे ना सर. पुष्पक सर, आजचा सिनारिओ म्हणजे वॉज इट म्हणजे इंटिग्रेटेड बॅच म्हणजे हॅपी? हा हो ना सर. नाही नाही, माझं पण एकच म्हणणं आहे की एएससीसी रोल आपला एवढ्या वेळा झालाय पण ते स्टुडंट नाही येते, तर त्यांनी विचारायला पाहिजे ना सर. त्या मुलांना तेच बोललो मी की तुम्हाला येत नाही ना, मग तुम्ही पुढे जाऊ नका. तर एकदा क्लिअर गोष्टी एकदा क्लिअर झाल्याच्या नंतरच पुढे जायला पाहिजे ना सर. त्यांना ते माहिती नाही तर त्यांनी विचारायला पाहिजे सर. अनेक मुलांचे बुक्स आपण बघितल्या, मी बुक्स नाही कम्प्लीट, नीट लिहिलं नाहीये यार, प्लीज करू नका यार, डोंट डू अ फेवर ऑन अस ना. आणि त्याच्यात सगळ्यात मोठं नुकसान तुम्ही कोणाचं करताय माहितीये का, किंवा फसवणूक कोणाची करताय, तुमच्या स्वतःची आणि तुमच्या आई वडिलांची. युअर सेल्फ अँड युअर पेरेंट्स, डोंट प्रिटेंड टू बी गुड, ऍक्च्युली बी गुड. डोंट प्रिटेंड की आम्ही करतोय, डोंट प्रिटेंड टू स्टडी, ऍक्च्युली स्टडी. ही गोष्ट प्लीज लक्षात घ्या यार, मनापासून आणि तळतळीने सांगते, तुमच्या काळजीपोटी सांगते. इट्स नॉट अ, दिस इज नॉट जस्ट माय जॉब यार, आय रिस्पेक्ट द सब्जेक्ट, आय लव द सब्जेक्ट. And I committedly teach it. If you doubt, you can tell me. नाही बाबा, नाही रिस्पेक्ट करत तुम्ही सब्जेक्टला, तुम्ही काहीतरी शिकवता आणि काही मजा येत नाही शिकायला. इफ इट इज सो गाईज, ओके आय विल क्विट. मी क्विट करेन, मी दुसरं कोणाला तरी असाइन करेन तुम्हाला चांगला टीचर, इफ आय एम नॉट दॅट गुड, किंवा इफ आय एम नॉट गिविंग माय बेस्ट. बट इफ आय एम गिविंग माय बेस्ट, देन आय कॅन एक्सपेक्ट समथिंग फ्रॉम यू एज वेल. तुमच्याकडनं मी अपेक्षा ठेवू शकतो ही की तुम्ही पण कराल. हे रागवणं म्हणून प्लीज घेऊ नका यार माझं. हा, खूप मनापासून सांगतोय आणि तुमच्यापर्यंत ते तुमच्या
मनापर्यंत ते पोचलं पाहिजे, तर काहीतरी पॉईंट एक, तर काहीतरी हा चेंज जाणवणारे होणार आहे. जे लोक मला आता सुद्धा सिरियसली घेत नसतील, टाइमपास मध्ये घेत असतील, म्हणत असतील काय बोर करतायत राव, हे बघा या मुलांसाठी हे सेशन्स नाहीच आहेत, मग या मुलांसाठी मी नाहीच आहे, यू कॅन से ऍज अ टीचर. हा विचार करत असाल तर, कारण की मी जे काही बोलतोय इट्स फॉर युअर गुड नॉट माय. मी माझं काम मनापासून करतोय, उद्या माझ्याकडे मुलं विद्यार्थी येणार आहेत, डोंट वरी अबाउट दॅट, यू डोंट वरी अबाउट दॅट. यू हॅव टू वरी अबाउट युअर फ्युचर्स अँड युअर करिअर्स. आज मी सकाळपासून जे बघितला सिनारिओ तुम्ही काय केलं, मी तुम्हाला बोलणं, मी त्यांनाही बोललो त्या मुलांना, पण तुम्हालाही सांगतोय जर तुम्हीही तसं करत असाल तर दिस इज द टाइम टू इम्प्रूव्ह. आज या क्षणाला इम्प्रूव्ह करा त्या गोष्टी, त्या चुका. चुका होतात, होऊ द्या, नो प्रॉब्लेम. रिपीट करणं चुकीचं आहे. इफ यू आर रिपीटिंग युअर मिस्टेक दिस इज रॉंग. ओके, सो प्लीज डू द नीडफुल गाईज. आय होप, येस, आय होप तुम्हा लोकांना इथे कुठे मी हर्ट केलं नाही, कुणाचा मी इन्सल्ट केला नाहीये, कुणाला मी आरोगंटली बोललेलो नाहीये, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. इट मे हॅपन इफ यू फॉलो द थिंग्स, इफ इट मे हॅपन इफ यू फॉलो द मिस्टेक्स, विच आय रिअली डोंट वॉन्ट टू डू. सो आय होप तुम्ही कमिटेड राहाल टुवर्ड्स द सब्जेक्ट्स. सार्थक सेड येस, ओके, दॅट्स गुड. आपण शपथच घेऊया ना की यार जे शिकणार मनापासून शिकणार. ओके, हे तुमच्या मनाशी घ्या तुम्ही शपथ. प्रॉमिस युअर सेल्फ की वी विल रिअली लर्न इन अ गुड वे. पाट्या टाकत नाही, उगाच टाइमपास करत नाही, उगाच दाखवायसाठी नाही आई बापाला की मम्मा हा मी अभ्यास करतोय, मम्मा मी अभ्यास करतोय, पप्पा बाबा वॉट एव्हर, हे दाखवण्यासाठी नाही अभ्यास करणार, काहीतरी शिकण्यासाठी अभ्यास करणार. येस, सो ओम बेसिकली त्याचं कारण हेच आहे ओम की आय रिअली, ओके, आय रिअली लव्ह द सब्जेक्ट, मला आवडतो विषय आणि मी कमिटेड आहे त्या माझ्या कामाप्रती, पण मी कमिटेड आहे आणि तुमच्या प्रती सुद्धा. माझी मुलं कुठेतरी उद्या ही सगळी कुठेतरी प्लेस झाली पाहिजे, प्रॉपर चांगल्या ठिकाणी लागली पाहिजे, आणि कुठेतरी त्यांच्या सक्सेसमध्ये माझा 0.001% जरी वाटा असेल तरी अशी खूप पॉझिटिव्हिटी, खूप चांगल्या गोष्टी करतो माझ्या आयुष्यामध्ये असं मला वाटतं. बिकॉज असे 0.01% वाले माझ्या मला 1000 विद्यार्थी मिळाले तरी ओके, म्हणजे यू कॅन से आय बिकम व्हेरी सेफ इन माय लाईफ. ओके, की सेफ इन द केस विथ पॉझिटिव्ह एनर्जी टू वर्क मोर बेटर. हा, एक सेकंड फक्त तुझा डाऊट क्लिअर करतो मी. बिफोर दॅट ओम, तुझा एक डाऊट अजून क्लिअर करायचा आहे मला. आता कोणी डाऊट, कोण डाऊट विचारते? ओम. ओम, अच्छा अच्छा. ओम बाबा येऊन गेले ना तुझ्या मगाशी? ओम तुझा, तुलाच मी तुलाच मी बोलणार होतो आता की बघ, दोन ऑप्शन आहेत ओम. तुला जर रेग्युलर बॅच करायची असेल ना बाळा, तर महासाकांत वगैरे वुड नॉट वर्क यार. महासाकांत आपल्याला सपोर्ट नाही करत, म्हणजे आपल्याशी ते टायअप नाहीये, कळतंय का? प्लॅन कसं आहे, 11वीला रेग्युलर कॉलेज करायचं, 12वीला इंटिग्रेटेड करायचं. नाही ना राजा, तुला स्विच करता येणार नाही ना तसं. 11वीला तू रेग्युलर करशील कॉलेज आणि 12वीला इंटिग्रेटेड, तुला महासाकांत कालावच नाही करणार. मग तुला कॉलेज चेंज करायला लागेल. कॉलेज चेंज करायचं असेल तर ते आपले जे 4-5 कॉलेज असे आहेत त्या कॉलेजेसमध्ये तुला जर आता तू बायफोकल घेतलंस तर तुला त्या कॉलेजमध्ये उद्या बायफोकल मिळेल याची गॅरंटी नाही, कारण की बायफोकल ऍडमिशन झालेले असतील. अरे राजा, 12वीला डीवायला ऍडमिशन तर पाहिजे घेणार, म्हणजे तू म्हणून उपयोग नाही ना, त्यांच्याकडे ऍडमिशन पाहिजेत ना घ्यायला तुला. आणि तुझा सीएस, तू आता आज तू बायफोकल घेतला 11वीला महासाकांमध्ये, उद्या बायफोकलच्या तिकडे फक्त 50 सीट आहेत. 50 सीट पैकी 25 सीट आपण देतोय त्यांना मॅट्रिक्स, 25 सीट त्यांच्या आहेत, त्या आपल्याला नाही क्लेम करतायत. आणि ऑलरेडी त्यांच्या सीएसच्या 25 सीट भरल्या, त्या कंटिन्यू होणार 12वीमध्ये, 11वीच्या भरल्या त्या कंटिन्यू होणार 12वीमध्ये. सो तुला सीएस साठी डीवा पाटील मिळणारच नाही. ओके, म्हणजे आतापासूनच कंटिन्यू करावं लागेल म्हणजे. येस, दुसरी गोष्ट तू लक्षात घे, आता त्यांच्याकडे आयटी अवेलेबल आहे, ते पण संपतील सीट्स. जर तुला इच्छा असेल इंटिग्रेटेड करण्याची, तू रेग्युलर डीवायला पण जाऊ शकतो, तसं काय प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुला इच्छा असेल इंटिग्रेटेड करण्याची, तर 11वी रेग्युलर आणि 12वी इंटिग्रेटेड असा सिनारिओ ठेवू नकोस, त्याचा तुला फायदा होणार नाही. दोन्ही वर्ष रेग्युलर कर किंवा दोन्ही वर्ष इंटिग्रेटेड कर,
दॅट्स युअर चॉईस. नाही नाही मग तो अकरावी पासूनच जास्त मिळाला तर काय वाईट, जास्त वेळ मिळून तू फक्त बारावी मध्ये जास्त वेळ मिळून तू मिळू शकशील तसं नाहीये. अभ्यास तुझा असा आहे की तुला अकरावी बारावी जास्त वेळ मिळाला तरी तुझा अभ्यास राहणार आहे लक्षात, एवढा अभ्यास आहे आपल्या समोर मांडलेला. कळतंय का? ओके सर. सो यू हॅव टू टेक अ कॉल नाव. एकतर तू महासाकांत घे, 2 वर्ष महासाकांतच कंटिन्यू कर आणि रेग्युलर बॅच मध्ये राहा. दुसरं ऑप्शन आहे आत्ताच इंटिग्रेटेड घे, आत्ता आयटीच्या काही सीट्स अवेलेबल आहेत त्यापैकी एक सीट ग्रॅप कर, त्याही संपतील, इमिजिएटली डिसिजन घे. आयटी आणि कम्प्युटर सायन्स मध्ये खूप फरक नाहीये. येस शुअरली, मी बाबांना फोन केला होता, तूही बोलून घे. ओके अजून एक पॉईंट होता. हा बोल ना. बॅच 9 चा कॉम्प्लेक्स नंबर झाला आहे का? नाही नाही, आपलं घ्यायचं आहे परत आपल्याला. बऱ्यापैकी फर्स्ट बॅचला कम्प्लीट केला होता, पहिल्या बॅचला, या बॅचचा नाही झालेला आहे. पहिल्या बॅचचा आमचा रिव्हिजन होऊन जाईल त्याचा. करेक्ट, या बॅचचा भरपूर गोष्टी आहेत ज्या मला, आता मी म्हणलं ना थोडस रँकिंग झालं ना रे खूप, त्यामुळे तो थोडासा प्रॉब्लेम झाला. एकदा आपली कनेक्टिव्हिटी चांगली आली की मग आपण पटपटपट पुढे सरकूया. ठीक आहे. ओके सर, थँक्यू सर. चला बरं, पोरांनो आजचं टार्गेट काय आहे? आजचं टार्गेट आहे ग्राफ ऑफ सेकेक्स आणि ग्राफ ऑफ कोसेकेक्स. ठीक आहे, मी ग्रुपवरती एक लिंक पण पाठवलेली आहे, म्हणजे लिंक नाही ग्राफ पाठवले, ते पण एकदा बघून घ्या आणि चांगल्या पद्धतीने ग्राफ नीट प्लॉट करून स्केल बिल काढून लिहा ग्राफ्स. ओके, तो ग्राफ ऑफ सेकेक्स, ग्राफ ऑफ सेकेक्स आठवतो ना, हा एक्स आणि हा वाय इक्वल टू सेकेक्स, झिरो, 30, 45, 60, 90, ठीक आहे, 120, 135, 150, 180. हे लक्षात ठेवायचा पॅटर्न पण मी सांगितलंय तुम्हाला, 30, 15, 15, 30. आठवतंय का असं काय बोललेलो मी? येस सर, तो पॅटर्न होता. 210, 225, 240, 270, 300, 315, 330, नेमकी एका अँगल साठी जागा नाही, तो वरती येतो 360. सगळे डिग्रीज ऑन हे रेडियन मध्ये पण मी लिहू शकलो असतो, पण आता सध्या ग्राफ कडे कॉन्सन्ट्रेट करूया, ते कन्वर्जन मध्ये आपला झोल नको करायला. सेक 0 किती असतो सर? 1. सर सेक 30 किती असतो? सर सेक 30 असतो 1/cos 30, म्हणजे किती सर? 2/√3, कारण की कॉस 30 असतो √3/2, त्याचा रेसिप्रोकल 2/√3. सर 2/√3 ची व्हॅल्यू किती सर? इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0.1546 वगैरे, 1546 किंवा 1547 अशी काहीतरी ती व्हॅल्यू येते 2/√3. ती कशी काय सर? 2 × √3/√3. सर हे काय केलं? खाली रूट थ्री नको होता मला, डिवायझर जो आहे तो मला 3 कन्वर्ट करायचा, म्हणून मी वरती खाली √3 ने मल्टिप्लाय केलं. सो वरती काय आलं माहितीये का? 2 × 1.732/3, √3 × √3 = 3. सर पुढे काय? मल्टिप्लाय करा हे, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, 2 × 7 = 14, 2 × 1 = 2 + 1 = 3. ओके, 3.464/3. आता ओके, 3 × 1 = 3, ठीक आहे, 4 राहिला पुढे, 3 × 1 = 3, 16 राहिला, 3 × 5 = 15, 14 राहिला, 3 × 4 = 12, 12 ओके, 20 राहिला, 20 राहिल्यावर 3 × 6 = 18, परत 20 राहिला 6 = 1. 1.154666, त्याला मी 1.1547 असं लिहू शकतो. ओके, सो हे असं मी त्याला लिहू शकतो. ठीक आहे बाळांनो. अरे व्हॉट हॅपन्ड, आता ते झालाय विषय. सर साइन 40, सेक 45 किती सर? √2, म्हणजे 1.414. कसं काय सर? अरे सेक 45 √2 असतो रे बाळांनो, आता हे पार्ट पाहिजे तुम्हाला. ओके सर, सेक 60 किती सर? 2. कॉस 60 = 1/2, त्याचा रेसिप्रोकल 2. सर सेक 90 किती सर? नॉट इज. आता हा पहिला क्वाड्रंट संपला, आता दुसरा क्वाड्रंट सुरू 120 पासून. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये सेक नेगेटिव्ह असतो, कुणाला अंदाज असेल का रे सेक 120 किती असावा? अंदाज तुमचा? -1.54 किती?
-1.547 -1.1547 नहीं है, -2 -2 परफेक्ट, दिस इज इट, अशी सिमेट्री असते त्याची, -2 तर सर कसं काय सर दाखवा तर कसं काय सेक 120 असं पण दाखवतो कॅल्क्युलेटरवर पण दाखवतो, कॅल्क्युलेटर वापरणं अलाउड नाही बरं का, मी व्हेरिफिकेशन साठी कॅल्सी वापरतो, सेक 90 × 2 180 -60 2 म्हणजे इवन आहे म्हणून सेक सेक राहणार, समोरचा क्वाड्रंट 60, सेक 60 ची व्हॅल्यू किती आहे सर, सेक 60 ची व्हॅल्यू आहे बघा इथे लिहिली, सेक 60 व्हॅल्यू 2 आहे, सो 2 पण क्वाड्रंट 120 म्हणजे सेकंड क्वाड्रंट, आणि एएसटीसी रूल प्रमाणे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, सेक शुड बी नेगेटिव्ह, सो म्हणून आन्सर -2 नाही कळलं, कळलं 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 असेल तर पुढची व्हॅल्यू तुम्ही 100% प्रेडिक्ट करू शकाल, -1.4142 पुढची -1.1547 पुढची -1 परफेक्ट व्हेरी गुड, आता तिसरा क्वाड्रंट सुरू झाला, ओके तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये पहिली व्हॅल्यू काय असावी तुमच्या अंदाजाने, तिसरा क्वाड्रंट -1.1547 परफेक्ट, तो तुम्हाला आता एक अंदाज आलाय, करेक्ट, पुढे 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 काय असणार आहे पुढे, नॉट डिफरंट, नॉट डिफरंट पण प्लस इन्फिनिटी, आता मला सांगा पुढचा पार्ट, 300 पासून तिसरा क्वाड्रंट चौथा क्वाड्रंट सुरू झाला तर हा सेकचा इलाका आहे, चौथा क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेकचा इलाका, सो कॅन यू पीपल टेल मी व्हॉट वुड बी द आन्सर, 2 परफेक्ट, वेरी गुड, 2 नेक्स्ट 1.414 नेक्स्ट 1.1547 लास्ट 1 परफेक्ट, तुम्ही कुठली व्हॅल्यू याच्यातली व्हेरीफाय करू शकता, एक काम करा फक्त या सॉरी या टेबलचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, ओके आणि स्क्रीनशॉट फक्त मोबाईल वरती ठेवू नका, तो बुक वरती उतरवायचा आहे तुम्हाला, ओके सो ते प्लीज तेवढं करा, फाईन गाईज, सो स्क्रीनशॉट झाला असेल तर मला सांगा पुढे जाऊया, डन फाईन, आता आपण हा ग्राफ ड्रॉ करू, सर कसा ड्रॉ करायचा सर हा ग्राफ, आता हे बघा हा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपण इथे ऍक्सेस ड्रॉ करूया एक्स आणि वाय, येस ओके, सो ही काढली आपण एक्स आणि वाय ऍक्सेस, आता पुढे काय सर, ही एक्स ऍक्सेस आहे आणि ही वाय ऍक्सेस आहे, वाय इक्वल टू सेक एक्स, हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, आता इथे मी अँगल काही प्लॉट करतो 0 मग 90 180 बघा मी जे आता डॉट करतोय, अरे डॉट दिसत नाही का तुम्हा लोकांना, एक मिनिट स्क्रीन आय थिंक हे झालं असेल, मी परत रिजॉईन करतो एक असेल, मला लॅपटॉप रिकनेक्ट होतोय एक सेकंड द्या मला, आय जॉईन, दिसतंय स्क्रीन आता मूव्हिंग, येस येस सर, हा किती आहे सर 90 डिग्री, त्याला पाय बाय 2 म्हणू शकता, 180 त्याला पाय म्हणू शकता, 270 त्याला 3π/2 म्हणू शकता, आणि हा 360, नेगेटिव्ह साईडला पण असंच जावा, -90 -180 -270 -360 ओके सर, आता काय, आता एक गोष्ट बघा, सेकची एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली आणि मी तुम्हाला रेंज ऑफ सेक पण सांगितलं होतं, 1 पुढे असतो आणि -1 मागे म्हणजे -1 कमी, सो गाईज या इलाक्यामध्ये सेक येणारच नाही, या इलाक्यामध्ये साइन आणि कॉसचा इलाका आहे, ओके 1 आणि -1 मध्ये इथे सेक येणारच नाही, लक्षात ठेवा जो इलाका दाखवलाय सेकचा इलाका हा आहे वरचा आणि हा खालचा -1 खाली, हा 1 आहे आणि हा -1 आहे, यांच्या वर आणि खाली असणार आहे सेक,
तुम्हाला रेंज ऑफ सेक आठवत नसेल तर एकदा टेबल बघा, त्या टेबलमध्ये मी तुम्हाला ओके सगळ्या स्टिग्नोटिक रेशोच्या रेंज वगैरे दिलेल्या आहेत. ओके सो म्हणजे सर कसं मी काम करतो इथं ना डॉटेड लाईन काढतो, कारण की हा इलाका म्हणजे बॉर्डर आहे, बाउंड्री भिंत. सेक इज नॉट गोइंग टू एक्झिस्ट हियर. आणि मायनस वन, थोडी समजून घेण्याची सारखी मेहनत पण घेतली पाहिजे आपण. नुसतं आपलं ऐकायचं सोडून द्यायचं असं ऍटिट्यूड नको. सर ही लाईन कुठली आहे वरची? ही लाईन आहे वाय इक्वल टू वन, हा वन पॉइंट आहे वाय वरती वन, आणि ही लाईन आहे वाय इक्वल टू मायनस वन. ओके सर, आता ग्राफ नेमका कसा असणार आहे सर? चला प्लॉटिंग करूया आपण. पहिलं बघा काय, सेक झिरो इज वन, सेक झिरो वन. सो एक काम करूया, हा पॉइंट येतो हे बघा, हा पॉइंट ह्याला मी सर्कल करतो. सेक झिरो इज वन, सेक थर्टी इज वन पॉइंट वन फाय फोर सर. थर्टी बघा इथे थर्टी असेल, थर्टी फोर्टी फाय सिक्स्टी, मी तीन पॉईंट प्लॉट केले त्यात थर्टी वन पॉईंट वन फाय म्हणजे जवळ आहे अगदी इथे, वन पॉईंट वन फाय इथे कुठे असेल, वन पॉईंट वन फाय. परत वन पॉईंट फोर अजून वाढला, फोर्टी फाय साठी वन पॉईंट फोर वन, वन पॉईंट फोर वन अजून वरती असेल कुठेतरी इथं. आणि मग टू डायरेक्टली सिक्स्टीला, टू सिक्स्टीला टू, आणि नाईन्टीला नॉट डिफाइंड, इन्फिनिटी. म्हणजे नाईन्टीला तो डिफाइंडच नाही, म्हणून अशी मुद्दाम डॉटेड लाईन काढतो मी, आणि तो नाईन्टीला टचच करणार नाही. तुम्हाला आठवत असेल तर टॅन मध्ये आपण हेच केलं होतं, सेक टॅन टॅन नाईन्टी पण नॉट डिफाइंड होता. म्हणजे सर हा कसा चाललाय? असा कर चाललाय हा वरती वरती वरती, आणि हा या लाईनला कोइन्साइड होणार नाहीये, या लाईन बरोबर ओव्हरलॅप होणार नाहीये. तुम्हाला झेपता येणार येते? येस सर. सर नेगेटिव्ह साईडला जावा ना सर, तुम्ही नेगेटिव्ह साईडचं सांगितलंच नाही. येस सांगणार ना आता, बघा नेगेटिव्ह साईडचं सांगतो. पुरांनो कुणाला एक गोष्ट आठवतीये का नाही मला माहित नाही, पण सेक मायनस थीटा इज सेक थीटा, आठवत आहे का रे? येस सर. खाऊन टाकणार आणि दुसरा कोण होता रे जो मायनस साईन खाऊन टाकतो पोटातली? कॉस थीटा. परफेक्ट, कॉस मायनस थीटा वॉज कॉस थीटा. सो गाईज कुणी मला सांगेल सेक मायनस थर्टी डिग्री इज सेम एज सेक थर्टी? करेक्ट. सो तुम्ही बघा इथे सेक थर्टी ऑलरेडी काढलंय ना आपण टेबलमध्ये, हा काय सेक थर्टी वन पॉईंट फाय वन फोर, आणि मायनस थर्टीचा सुद्धा सेम रिझल्ट, म्हणजे मायनस थर्टीचा रिझल्ट सुद्धा सेम हाच वन पॉईंट फाय वन फोर. तसाच मायनस फोर्टी फायचा पण हाच सेम, मायनस सिक्स्टीचा पण हाच सेम. नाही कळलं? कळलं कळलं. प्लॉटिंग केलं तर बघा मायनस थर्टी हा आहे, बघा पहिलं हा मायनस थर्टीचा वन पॉईंट फोर वन फोर टू, सॉरी वन पॉईंट फाईव्ह वन फाय फोर सेव्हन. मग फॉर्टी फाय डिग्री त्या पुढचा वन पॉईंट फोर वन फोर टू, सिक्स्टी डिग्रीचा टू, आणि मायनस नाईन्टीचा नॉट डिफाईन्ड. म्हणजे मला असं वाटतंय की तुम्हाला थोडाफार अंदाज आला असावा की हा कर्व कसा दिसतोय, यू सारखा दिसतोय. येस ऑर नो? इट्स लुकिंग लाईक अ यू सर. नाही व्ही सारखा दिसतोय मोर ऑफ, होऊ शकतं असं, पण इट इज मोर ऑफ लाईक अ यू असा असा आहे तो. ओके आता ते पॉईंट प्लॉटिंगचे असते करताय करताना थोडस होतं, सो दॅट इज मोर लाईक अ यू सर. अच्छा अच्छा, म्हणजे सर हा ग्राफ असा येणार आहे का सगळ्याशी यू यू शेजारी? नाही की असा आता आता असा असा यू आला का असा असा शेजारी यू असा यू असा? नाही नाही असं नाही येणार आहे ग्राफ. कसा येणार आहे सांगतो. ओके एक वरती यू येणार आहे सर, एक उलटा यू येणार आहे असा. आणि हा जो पॅटर्न आहे की नाही ग्राफचा, हा पॅटर्न तुमचा पुढे पण रिपीट होणार आहे, मागे पण रिपीट होणार आहे, पुढे पण आणि मागे पण. नाही सर नाही पटलं नाही कळलं दाखवतो, ज्यांना नाही पटलं किंवा नाही कळलं आय ओके शो यू, ट्राय टू शो यू. ठीक आहे, यू प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. बघा सर नाईन्टीच्या पुढचे अँगल घ्या बरं, घेतो ना नाईन्टीच्या पुढचे तीन घेतो बघा, इथे प्लॉट करतो वन टू थ्री नाईन्टीच्या पुढचे तीन. चला सर 120 साठी किती आहे सर, 120 साठी मायनस टू आहे बघा, हा 90 च्या पुढचा हा 120. आता लिहायला खूप जागा नाही म्हणून मी लिहित नाही बरं का, पण आता लिहिलाय तो 120, त्यासाठी मायनस टू म्हणजे बघा हीच लाईन मायनस टू, ही टू आहे इकडे बघा, हा टू आहे. सो 120 सेक 120 हा टू आहे आणि खाली असणार मायनस टू इथे. अजून एक्सटेंड करतो मी इथे मायनस टू, मायनस टू सर सेक मायनस टू, सेक 120 किती आहे सर? मायनस टू म्हणजे इथे येणार, इथे प्लॉट होणार सेक 120 मायनस टू. ओके सर त्याचा सेक 135 किती आहे सर पुढचा? मायनस 1.4142 वरती सरकला, कारण की मायनस टू जास्त नेगेटिव्ह आहे,
मायनस 1.4 त्यापेक्षा कमी निगेटिव्ह आहे. सो मायनस 1.4 कुठेतरी वरती येणार, इथे इथे कुठेतरी येणार मायनस 1.4. ओके सर, पुढचं मायनस 1.15, 150 साठी मायनस 1.1547 इथे 150 साठी मायनस 1.1547 अजून जवळ, आणि 180 साठी मायनस 1. चेक करा सेक 180 मायनस 1 आहे का नाही, आहे. ह्या काय थोडा झाकला गेला तो पण दिसतोय मायनस 1. अच्छा सर, कर्वचं स्ट्रक्चर कसं आहे सर? बा असं आहे, आता पुढचं स्ट्रक्चर कसं असेल अंदाज बाळगा, जरा अंदाज हे करा. यू कम्प्लीट करायचा फक्त, तो यू जो उलटा यू जो आहे तो कम्प्लीट करायचा. तरी आपण चेक करूया, चला 110 225 240 बघा. 210 मायनस 1.1547 मायनस 1.1547 म्हणजे इथं रे बाळांना वैध 1.4 1547 हा हे पकडलं आपण मायनस 1.1547 मग मायनस 1.4142 आणि मग 240 साठी मायनस 1 असेल. चेक करा मायनस 2 सॉरी 240 साठी मायनस 2 असेल. हे बघा मायनस 2 या लाईनीत प्लॉट केला आणि 270 साठी नॉट डिफाईन्ड असतो, नेगेटिव्ह नॉट डिफाईन्ड. 270 साठी नेगेटिव्ह नॉट डिफाईन्ड. सो त्यामुळे हा पूर्ण केला कर तो असा जाणार आहे, पण या लाईनला टच होणार नाही, या डॉटेड लाईनला टच होणार नाही. असा इथे नाही टच होणार, इथे नाही टच होणार. तो सेक 99 सेवर का डिफाईन्ड, ठीक आहे. सो तुमचा हा ग्राफचा जो स्ट्रक्चर आहे ना बाळांनो, हा स्ट्रक्चर पुढे आणि मागे कंटिन्यू होणार आहे, पुढे आणि मागे. सर अजून दाखवा मग स्ट्रक्चर पुढे मागे. हे बघा थोडस मी ह्याला स्मॉल करून प्रयत्न करतो. हा आता हा स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर आहे पूर्ण. तर हा जसा सरळयू उलटायू, आता परत पुढचा जो असणार आहे ना बाळांनो तो सरळयू असणार आहे. 270 पासून 360 पर्यंत पण आपण अँगल केलेले, तुम्ही चेक करू शकता. 270 च्या पुढचा 300 साठी 2 आहे बाळांनो, तो 300 कुठे सर, कुठला अँगल 300 आहे काय? 270 पासून 30 पुढं, त्याचे उत्तर काय सर? 2. मग 2 पुढचं 300 झाला. 315 साठी कमी झाला, 1.4142 कमी. सो त्यासाठी 1.4142 सर. 330 साठी 1.15 अजून कमी, 1.154 सर. आणि तर 360 साठी 1 हे वरती, ते 1 ही लाईन 1 आहे बघा, हा 1 आहे. तर तुम्हाला कळलं असेल आता थोडस माझं अंदाज हे होऊ शकतो तो असा कर्व आहे, आणि पुढे तो कसा असणार त्याचा अंदाज आला असेल तुम्हाला. फक्त आता मी ते ड्रॉ नाही केला, आणि मागे पण असंच तुम्ही मागेच गेलात तुम्ही, तर मागे तो कर्व कसा असणार आहे. ओके, मायनस 180 ला मायनस 1 येणार. अच्छा, सेक मायनस 180 मायनस 1 आहे का सर? 100% तरी कन्फर्म करा तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. मायनस 180 चा सेक 180 नेगेटिव्ह, त्याचा सेक काय आला रे बाळानो, काय दिसतोय? मायनस 1. तो सेक मायनस 180 मायनस 1 या ग्राफची सिमेट्री बघूनच सांगितलं, तो सेक मायनस 180 मायनस 1. आणि मागच्या व्हॅल्यूज 3 बघितल्या, मागच्या 3 आणि पुढच्या 3, तर तुम्हाला लक्षात येईल की सेक मायनस 270 तो एरर म्हणणार, नॉट डिफाईन्ड म्हणणार. दाखवा सर करून, दाखवतो ते सुद्धा. 270 चा नेगेटिव्ह, त्याचा सेक, तो म्हणणार नाहीये बाबा असं काही. म्हणला का? येस. सो मागचा ग्राफ कसा असेल सर? अंदाजे अंदाजे तो ग्राफ असा असणार, असा. तर मी अंदाजे 3 पॉईंट प्लॉट केलेत, ते तुम्ही लक्षात घेऊ शकता. ते मी अंदाजे 3 पॉईंट प्लॉट केले. सो गाईज, यू कॅन ऑब्झर्व द ग्राफ. तुम्हाला हा ग्राफ कळत असेल, कळतोय का? येस सर. व्हेरी गुड. सो हा ग्राफ कळला असेल तर तुम्हाला याची पिरियोडिसिटी कोणी विचारली, तर पिरियोडिसिटी म्हणजे या ग्राफचा कुठला पॅटर्न रिपीट होतोय. जर तुम्ही म्हणाल की यू रिपीट होतोय, नाही, यू फक्त थोडी रिपीट होतोय की यू मग परत यू मग परत यू परत यू, असं नाहीये. यू सरळ यू उलटा यू, हा जो पॅटर्न एवढा हा रिपीट होतो, सरळयू उलटा यू परत सरळयू उलटा यू. सो ही त्याची पिरियोडिसिटी इथून इथपर्यंत किती आहे बघितलं पाहिजे. त्याची पिरियोडिसिटी किती? 2π. करेक्ट, व्हेरी गुड, 2π. सो काही गोष्टी तुम्हाला लक्षात पण राहतात आणि काही गोष्टी तुम्ही ऑब्झर्व पण करता. ओके, व्हेरी गुड, 2π त्याची पिरियोडिसिटी. सर कसं काय सर 2π? हे बघा 2π कसं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे काय बघा, इथनं इथून इथपर्यंत 270 पर्यंत, मायनस 90 पासून 270 पर्यंत
आता कॉमन सेन्स वापरा, मायनस 90 ते दोन शून्य पर्यंत जायचं असेल तर मायनस 90 पासून, हे मायनस 90 असतं तिथनं शून्य म्हणजे असा मायनस 90 पासून शून्य आणि असं 270 पर्यंत 270 तो हा झाला झिरोला आलात तुम्ही, मग 180 90 आला, मग 180 आला आणि मग 270 आला, म्हणजे एक अख्खा सर्कल असतो. नाही कळालं सर, ज्यांना नाही कळलं त्यांनी दुसऱ्या पद्धतीने बघा. हे बघा मायनस 90 पासून शून्य म्हणजे हे 90 झाले, शून्य ते 90 हे अजून 90, 90 ते 180 हे 90 आणि 180 चे 270 हे 90. आय रिपीट, मायनस 90 टू 0 एक 90 हो गया, 0 टू 90 दुसरा 90, 90 टू 180 तिसरा 90, 180 टू 270 चौथा 90, मतलब 90 90 90 90 चार बार 90 मतलब 360 मतलब 2π. सो आफ्टर एव्हरी 2π रेडियन द ग्राफ ऑफ कॉसेक्स इज गोइंग टू रिपीट. After every 2π radian, the graph of cosecs is going to repeat. इसलिए हम लोग कहते हैं कि periodicity of cosecs equal to 2π. आणि तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला एक पद्धत पण सांगितली होती लक्षात ठेवण्याची, एक रिदम होती त्याच्यामध्ये. ओके, पिरियॉडिसिटी काय होती ती? 2π 2π π π 2π 2π. जे लोक खरंच मला नीट ऐकतात ना त्यांना कधी विचारू दे यार, झोपेत न उठून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. 2π 2π π π 2π 2π, शेवटचे दोन 2π 2π, म्हणजे सेक्सचा पण हा मी कॉस दिला चुकून, बरं का? व्हेरी सॉरी, तुम्ही पण मला करेक्ट नाही करत आहात. सेक्सची पण पिरियॉडिसिटी 2π आणि शेवटचा कोसेक त्याची पण पिरियॉडिसिटी 2π. सर त्याचा पण वेव्ह असाच दिसणार आहे का? असाच आहे, असाच सरळी उलटा येऊ, पण फक्त शिफ्टेड आहे थोडासा. तो कसा शिफ्टेड आहे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघूया. तो या ग्राफचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या. बऱ्याच जणांची स्क्रीनशॉट मोबाईलमध्ये राहत आहेत, बुक मध्ये उतरतच नाहीयेत. ओके, अँड दॅट इज अ शेम ऑन यू पीपल. यू हॅव टू वर्क हार्ड गाईज, ओके, टू अचीव्ह समथिंग इन लाईफ. इफ यू डोंट, ओके, प्रॉब्लेम इज विथ युअर लाईफ, नॉट माइंड. सो मेक शुअर दॅट, ओके, यू डू द डीडफुल गाईज. चला स्क्रीनशॉट काढा, झाला असेल तर सांगा. गुड, चला पुढे जाऊया. सर पुढे काय आता? सर शेवटचा ग्राफ राहिला कोणता? सर ओके, ग्राफ ऑफ कोसेकेट्स. अरे तुम्हाला हे एवढं डिटेलिंग करण कुणी करणार नाही रे बाळांनो, ट्रस्ट मी ऑन दॅट, कुणी नाही करणार हे डिटेलिंग. हा ग्राफ ऑफ साईन आहे, हा ग्राफ ऑफ कॉस आहे, बघा समजून घ्या. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं ना तर आपल्याला खूप छान अभ्यास करता येईल आणि मजा पण येईल करण्यामध्ये, नाही तर मग नुसतंच आपलं बघायचं आणि संपला विषय. असं इथे एक्स आणि वाय इक्वल टू कोसेक एक्स, झाले. आता कोसेक झिरो आहे ना बाळांनो, तो डिफाइंडच नाही. कोसेक झिरो डिफाइंड आहे, कोसेक 32 आहे, कोसेक 32 आहे, कोसेक 45 1.4142 आणि कोसेक 62/√3 आहे, ज्याची व्हॅल्यू आपण मगाशी काढली होती 1.1547 किंवा 1546, काय लिहितो आपण 1.1547. सर नाही कळालं, बघा की आता हे आता हे 10th टेबल वापरलाय, वरच्याच व्हॅल्यू वापरलं. कोसेक 60 बघा, 60° चा कोसेक काढा, तो येईल आपल्याला. बघा आला का 1.1547 आलाय ना रे? यस यस. व्हॅल्यू वापरली ती कशी आली तेही सांगितलं राव मी तुम्हाला, लक्ष दिलं असेल तर कळलं असेल. सर कोसेक 90 किती? सर 1, साईन 90 च्या उलटा, साईन 90 असतो 1, त्याचा रेसिप्रोकल 1. ओके, अब 120 बी कोसेक का इलाका, वा वा वा, 120 कोसेक चा इलाका कसा? सेकंड क्वाड्रंट. सो व्हाट शुड बी द आंसर? प्रथमेश नाही, इट शुड बी 1.1547 बिकॉज कोसेक आणि साइन हे सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतात. प्रथमेश गॉट इट? कळलं प्रथमेश? तू सिमेट्री बरोबर मेंटेन केलीस पण तू साइन चुकवलीस. येस गुड,
ओके बघा 120 ज्यांना पटत नसेल त्यांच्यासाठी हा पार्ट 120 चा कोसेक बघा पॉझिटिव्ह 1.1547 असं का सर खूप अवघड उत्तर नाही याचं सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल आहे 120 आणि सेकंड क्वाड्रंट साइन साईल या किला काय आणि एएसटीसी प्रमाणे साईनच्या रेसिप्रोकल जर साईन पॉझिटिव्ह आहे तर त्याचा रेसिप्रोकल कोसेक पण पॉझिटिव्ह असणार ओके सर व्हॉट अबाउट 135 कोसेक 135 का क्या सर 1.4142 150 का क्या सर 2 ओके व्हॉट अबाउट 180 कोसेक 180 इन्फिनिटी आता आपण घुसलो बघा पहिल्या निम्म्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह हाफ ऑफ देम रिमेनिंग हाफ जो होणे वाले ना गाईज वो सारे नेगेटिव्ह होणे वाले क्योंकि थर्ड और फोर्थ क्वाड्रंट आहे ये थर्ड क्वाड्रंट आहे यहां से यहां तक और ये फोर्थ क्वाड्रंट आहे यहां से यहां तक और थर्ड और फोर्थ क्वाड्रंट में कोसेक नेगेटिव होता है सो अब मेरे को आप लोग बता सकते हो क्या वैल्यूज आएंगे कोई बताएगा 210 माइनस 2 सुभाष पुर्ची माइनस 1.414 करेक्ट संपला ते चौथा क्वाड्रंट सुरू झाला पण त्यात पण नेगेटिव्ह असणार आहे सो काय असेल मायनस 1.1547 मायनस 1.414 पुढे मायनस मायनस व्हॉट इट यस सर जर तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट कळली असेल तर मी पुढे जाणार आहे कळलं करे खरंच येस सर एखादी कुठली रँडम व्हेरीफाय करतो बघा 330 चं उत्तर मायनस 2 आहे का सर दाखवा कोसेक 330 मायनस 2 आहे का मायनस 2 आहे हा मायनस 2 व्हॅल्यू कळलं का मायनस 2 त्याचा कोसे त्याचा कोसे हे काय चुकलं रे सॉरी सॉरी मायनस 2 उत्तर आलं पाहिजे नाही का 330 चा कोसेक तेच म्हणलं काय चुकलं 330 चा कोसेक काढायचा आहे तो मायनस 2 आला पाहिजे आला का रे माय मिस्टेक एनिवेज चला ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या टेबल उतरवा एक तुम्हाला पुष्पक सरांनी प्रॉबब्ली पाठवलं असेल ग्रुपवरती आपल्या स्टुडंटनीच केल्या तो ग्राफचे इमेजेस आहेत त्या ओके त्या तुम्ही बघून घेऊ शकता येस स्क्रीनशॉट काढून घ्या ओके डन गुड आता आपण जाऊया ग्राफ स्ट्रक्चरकडे सर याचं ग्राफ स्ट्रक्चर कसं आहे सर सेक सारखंच आहे का हो म्हणजे डिस्कंटिन्युअस तुकडे तुकडे हो तुकडे तुकडे उलटा येऊ सरळ येऊ उलटा सरळ येऊ उलटा येऊ तसंच आहे ओके सर कसं आम्हाला एकदा दाखवा येस आय विल शो यू प्लीज पे अटेन्शन अँड ओके ऑब्झर्व दीज थिंग्स आता तर एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस एक्स आणि ही वाय इक्वल कोसेक एक्स सीएससी लिहिलं वर प्लस कोसेक एक्स झिरो प्लॉट केलेलं दिसतंय हा दिसतंय 90 वेगळ्या कलर मध्ये प्लॉट करतो इफ यू वॉन्ट 180, 270, 360, मायनस 90, मायनस 180, मायनस 270, मायनस 360 मध्ये तीन तीनचे पार्टिशन तीन तीनचे पार्टिशन तीन तीनचे पार्टिशन इथे माय 1 इथे 2 इथे मायनस 1 इथे मायनस 2 ओके हा 1 हा 2 हा मायनस 1 हा मायनस 2 सर आगे क्या आगे अभी प्लॉटिंग शुरू करेंगे अभी कोसेक जीरो डिफाइंड ही नहीं है तो उसका प्लॉटिंग ही नहीं होगा कोसेक जीरो इज नॉट डिफाइंड तो डायरेक्टली पुढचे एंगल वर जाएगा 30 वर सर व्हाट इज कोसेक 30 सर 2 सो कोसेक 30 हा 30 डिग्री एंगल आहे 30 2 आंसर म्हणजे इथे सुरुवात इथन झाली कोसेक 32 ओके अजून एक लाईन ड्रॉ करतो ही कारण की हा कोसेकचा इलाका नाहीये 1 आणि मायनस 1 च्या मधला साईन आणि कॉसनी तो आपल्यामध्ये वाटून घेतला आहे सेक सारखंच आणि खाली पण
तो यहाँ बीच में आंसर नहीं आने वाला, इथे मध्ये आंसर येणार नाही कोसेक चा कुठल्याच व्हॅल्यू चा इथे आंसर येणार नाही. ओके मग कुठे आंसर सर, वन च्या वरची, इथे वन च्या वरती, इथे इथे किंवा इथे खाली. चला सर ठीक आहे कळलं, प्लॉटिंग करा करतो. 30 टू पुढे सर, 30 नंतर काय सर, 45 1.414 खाली आला, 1.4 टू पेक्षा कमी आहे 1.4, पण 1.5 इथे, त्याच्यापेक्षा अजून खाली थोडस, 45 इथे कुठेतरी 1.414 इथे आला, 1.15 अजून खाली 60 आणि 90 1. त्यामुळे तो स्ट्रक्चर तुमचा असा आहे, पण या लाईनला टच करणार नाही, या लाईनला असा असा असा. सर पॅरल जातो का? पॅरल नाही, तो जवळजवळ जातो, जवळजवळ जातो पण टच नाही खरं. ओके असा आहे सर. पुढे कसं असणार आहे सर? ओके सेक 180 सुद्धा डिफाईंड नाही बघा, कोसेक 180 सॉरी, हे बघा इथे 180 कोसेक पण डिफाईंड नाही. ओके आता हे 90 पुढचा अँगल कुठला सर? 120 साठी किती सर? 1.15 इथेच आहे बघा, इथे 1.15, पुढे 1.4142, पुढे बघा पुढे 2. त्यामुळे तुम्हाला कळलं असेल की हे स्ट्रक्चर कसं आहे, तो हा असा यू फॉलो होणार आहे, असा 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 जाणार आहे आणि हा इन्फिनिटी पर्यंत असाच जाईल. नाही कळलं? कळलं. ओके सर पुढे जावा अजून. येस अजून पुढे जाऊ ना, आता आपण सरळ यू झाला, आता पुढे उलटा यू येणार सर नक्कीच. 180 पुढच्या व्हॅल्यू नेगेटिव्ह असणार आहेत. कसं काय कळलं सर तुम्हाला? थर्ड फोर्थ क्वार्टर, थर्ड आणि फोर्थ क्वार्टर मध्ये कोसेक नेगेटिव्ह असतो. सो बघा 180 पुढची 180 के आगे की 210 के लिए -2, 210 के लिए -2 डायरेक्टली इधर देखो -2, 210 के लिए -2, फिर आगे -1.4142 होगा, उसके आगे होगा -1.514 और उसके आगे होगा -1. कौन सा सर? 270 के लिए -1 होगा 100%. कन्फर्म करा कोसेक 270 -1 आएगा नहीं? कन्फर्म करा. कुठे गेला बा कोसेक 270 -1? ओके सो हा कळाला सर आम्हाला स्ट्रक्चर कसा आहे, असा असा. सर पुढे कसा असणार आहे? ऑब्व्हियसली यू कम्प्लीट असा. म्हणजे सर 360 नसणार डिफाईंड, बघा कोसेक 360 डिफाईंड नसणार आहे. चेक इट आउट, इथे 3 पॉईंट आता प्लॉट करतो रॅन्डमली, पण तुम्हाला कळले पाहिजे ते आन्सर काय. 1.5514, 1.15, 1.4142 आणि -2. सो जर तुम्ही शांतपणे हा ग्राफ बघितला तर इट लुक्स लाईक दिस. सर कोसेक सेक सेम आहे सर? नाही नाही, सेकचा असा आहे, असा यू आहे, तो 90 डिफाईन नाही, सेकचा यू असा आहे. ओके बघू शकता तुम्ही, बघा म्हणजे वाय ऍक्सिस त्या पोटात न जाते, सेकचा जो ग्राफ आहे त्या पोटात ना वाय ऍक्सिस जाते, इथे वाय ऍक्सिस पोटात न जात नाही कोसेकच्या ग्राफ मध्ये. हे बघा सेकच्या ग्राफ मध्ये बघा तुम्ही, कळतो कळते का रे बाळांनो? यस सर कळलं पाहिजे तुम्हाला. हा सेकचा ग्राफ आहे, दिसायला सारखेच आहेत. हा कोसेकचा ग्राफ आहे, 1 पुढे -1 खाली. सर पुढे मागे कसा असणार आहे? आता पुढे मागे स्ट्रक्चर कळालंय तुम्हाला, तरी तुम्हाला अंदाज देतो मी की मागचं स्ट्रक्चर जे आता सरळ यू झालं ना उलटा यू असणार इथे मागे. ओके इथे मध्ये हे असणार आहे 1, इथे मागे 3 अशा एंट्री असतील, इथे पुढे 3 आणि असा यू असणार आहे असा. तर ते जागा कमी असल्यामुळे असं पण असा उलटा यू. मग परत पुढे सर, पुढे सरळ यू असणार आहे, सरयू उलटा येऊ, सरयू उलटा येऊ. पण इथनं इथपर्यंत पॅटर्न बघा, 0 पासून 360 पर्यंतचा जो पॅटर्न आहे वेव्ह पॅटर्न, असा आणि असा, हा वेव्ह पॅटर्न पुढे रिपीट होणार आहे 0 पासून 360 पर्यंतचा आहे, म्हणजे 2π. हा 2π त्याची पिरियोडिसिटी झाली. सो आपण म्हणून म्हणू शकतो पिरियोडिसिटी ऑफ कोसेक एक्स इक्वल टू 2π. सो हा ग्राफ हे करून घ्या, कन्स्ट्रक्ट करून घ्या, म्हणजे सॉरी स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर कन्स्ट्रक्ट करा, आठवणीने कन्स्ट्रक्ट करा. आणि मला सांगा तुम्हाला हा ग्राफ कळाला का? यस गुड. आणि या दोघातला फरक तुम्हाला जाणवण्यासाठी मी हे दाखवतोय बघा, हे दोन्ही ग्राफ किंवा हा तुम्हाला थोडा वेगळा घेऊन तुम्हाला शेजारी ठेवून दाखवतो इफ यू वॉन्ट.
ठिकाणी लागला. हा उचलून ठेवू शकतो ना मी. हे बघा, हा लेफ्टचा कोसेकचा ग्राफ सेकचा ग्राफ आहे आणि राईटचा कोसेकचा ग्राफ. दोघात तसं दिसायला बरंच साम्य आहे. छोटा मोठा वगैरे ते बघू नका बरं का, ते छोटा मोठा ग्राफ झाला ते बघू नका, स्ट्रक्चरिंग बघा. ओके, फक्त सेकच्या पोटातनं ही यू जातो हा पहिला, इथे नाही जात कारण की कोसेक झिरो डिफाइंडच नाही. जर तुम्हाला हे दोन्ही ग्राफ एकाच ग्राफवरती बघायचे असतील तर तेही मी तुम्हाला दाखवतो की हे दोन्ही जे आहेत ना काय दाखवायचं तुम्हाला, दोन्ही ग्राफ एकाच ह्याच्यावर. हे कोणी केलं रे? हा बाय, हा जो रेड दिसतोय की नाही, हा रेड, हा रेड जो आहे हा आहे सेक्सचा, ज्याच्या पोटात वायक्स जाते, त्या शेजारी जो आहे तो कोसेक्सचा. आणि दोघेही तसे दिसायला सारखेच आहेत, त्यांचं स्ट्रक्चरिंग सारखंच आहे, थोडं शिफ्ट आहे फक्त. हा 90 पुढे राईटला शिफ्ट केला तर कोसेक्सचाच ग्राफ तयार होतो, लक्षात घ्या. सो हे दोन जे आहेत ना, हे सेक आणि कोसेकचे ग्राफ स्ट्रक्चर आहे एकत्र. ओके, असे सगळ्यांचं ग्राफ स्ट्रक्चर एकत्र बघितलं तर ते तर खूपच भयानक आहे. ओके, हे सगळे ग्राफ एकत्र, पण ते नाही कळत ते, तसं लक्षात ठेवू नका कधी, म्हणजे पण सगळे ग्राफ एकत्र बिकम्स डिफिकल्ट. इथे इथे वा दिसतंय का रे तुम्हाला लोकांना, हे राईट साईडचा? यस सर. वेगळे बाकीचं विकिपीडियाचं इन्फॉर्मेशन कळते. नाही नाही, हे सगळे 6-6 ग्राफ एकत्र काढले, पण ते जाऊ द्या. ह्याच्यात कुठला कुठला असेल हे बघ, हे ज्या वेव्ह आहेत ना, ब्लू वेव्ह, ग्रीन वेव्ह, ह्या साईन कॉसच्या आहेत. ओके, हे जे ना असं पॅटर्न बघा, असा असा हा टॅन आहे, हा हे रेड लाईन अशा आहेत बघा, एकासारखी एकसारखी हा टॅन आहे. त्याचा मिरर इमेज सारखा जो आहे ना तो कॉट आहे, डॉटेड लाईन मध्ये हा हा कॉट आहे, हा कॉट आहे. हा वरचा एक जण लेफ्ट मधनं जातो, हा सेक आहे ग्रीन वाला यू टाईप, आणि त्याच्या बाजूचा जो एक कोसेक आहे. काय माहिती तुम्हाला कळतंय का नाही मी काय दाखवतोय, बघताय का तुम्ही लोक? ते कसं आहे, फक्त किचकट आहे. हा आता थोडस ओपन झाला ना, ड्रॉइंग वाटते हो ना. ते काय असं करू नका किंवा लक्षातही नका ठेवू, पण जर ओळखणं शिकलं पाहिजे तर तुम्हाला हा कळ पाहिजे. बघ हा जो आहे ना, हा जो शिफ्ट आहे, हा ओरिजिन मधनं जात असेल समजा. ओके, ओरिजिन मधनं हा जात असेल, कारण की टॅनचा बघा ओरिजिन मधनं जातो, आणि हा सुद्धा जर ओरिजिन मधनं जात असेल ना, ओके, तर हा ब्लू वाला साइन असेल, हा ग्रीन वाला कॉस असेल. ही झिरो लाईन आहे बघा ना, इथे झिरो बाबा, ही जी झिरो लेवल इथे दाखवली, ही झिरो लाईन. सो झिरो मधनं पास जो होतोय तो ओरिजिन, तो साइन असणार आहे. सो इथे ब्लू लाईन आहे, इथे मेन्शन केली ब्लू लाईन साइन. आपण हे न बघता आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, ग्रीन वाली जी आहे ती कॉस, मग ही जी डॉट, ही जी सॉलिड रेड लाईन आहे, सॉलिड रेड लाईन ती टॅन आहे. तीन तीन दिसतात समोर अशा सॉलिड रेड लाईन, आणि ही डॉटेड रेड लाईन ही कॉट आहे.
डॉटेड रेड लाईन कॉट के मग ही ग्रीन डॉटेड जी आहे ना ती सेक आहे सेक आणि ब्लू डॉटेड जी आहे ना ती कोसेक आहे. सो असंही आपण केलंय खरं कळलं वेल कळलं वेल अँड गुड नाही कळलं तरी तुम्ही सगळ्यांची ग्राफ सेपरेटली तुम्हाला जमले आले पाहिजे हे लक्षात घ्या. ओके सो मला सांगा स्टुडंट तुम्हाला हे ग्राफ कळले का रे? कळले सर. ग्रेट. अशा प्रकारे आपले सहा ग्राफ झाले. मी तुम्हाला एक स्ट्रक्चरिंग ह्याच्यावरती पाठवलेलं आहे त्याप्रमाणे सगळे ग्राफ ड्रॉ करा. तसं बघायला गेलं तर साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक यांचे मी डोमेन सांगितले यांच्या रेंज सांगितल्या यांचे ग्राफ सांगितले यांची पिरियॉडिसिटी सांगितली ही अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन. ओके आता मला कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. कोणीतरी विचारला क्लिअर दॅट फर्स्ट पॉइंट ऍट विच टू ग्राफ्स इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला काही स्पेसिफिक मेन्शन आहे का? नाही असं काही नाही. बघ तू साईन आणि कॉसचं जर बघशील ना बाळा हो तर तो 45 इंटरसेक्ट होईल कारण की साईन 45 पण 1/√2 असतो कॉस 45 पण 1/√2 असतो. तर तू बघशील जात ते ग्राफ तर नेमकं मी बंद केला असेल ते. ओके तर तुला लक्षात येईल की ते जिथे इंटरसेक्ट होतात तो पॉइंट 45 असतात. असं प्रत्येकाचे जे कॉमन अँगल्सला असतं ओके ते त्यांचे इंटरसेक्शिंग पॉईंट असतात. कळलं का राजा? टॅन सुद्धा 45 ला इंटरसेक्ट करणार कॉड बरोबर कारण की टॅन 45 वन असतो आणि कॉट 45 पण वनच असतो. टॅन 45 आणि कॉट 45 ते वन या पॉइंटला इंटरसेक्ट करणार ते बघितलं असं तुला लक्षात येईल. सो गाईज तो जर हा कन्सेप्ट आणि हा पार्ट जर तुम्हाला नीट व्यवस्थित कळला असेल तर आपण नेक्स्ट सेशन पासून काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करूया. ओके तसा कन्सेप्ट आणि चॅप्टर संपलेला आहे आणि उद्यापासून इंटिग्रेटेड बॅच जे आहे ते आपण सुरुवात करूया टायमिंग आणि बाकीच्या गोष्टी. इंटिग्रेटेड म्हणजे जे मॅथ्स बाकीचं मॅथ्स आहे ते रेग्युलर वाल्यांसाठी नाही ते रेग्युलर वाल्यांना याच टाइमला यायचंय उद्या. ठीक आहे गाईज? येस सर. चालो देन बाय बाय टेक केअर गाईज सी यू. Thank you.